भाजपमध्ये काहीसे साईडलाईनला झालेले राज्यातील अनेक नेते जसं की एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षात लवकरच एक नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेत दिलेत. उद्या भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर होणार असून यामध्ये या तिघांबाबत घोषणा होऊ शकते असं मानलं जातं. यागडीची मोठी राजकीय घडामोड ती म्हणजेच खडसे, तावडे, पंकजा मुंडेंना नवी जबाबदारी मिळते का हे पाहावं लागेल. उद्या भाजपची कार्यकारिणी जाहीर होणार आहे आणि या तिघांबाबत घोषणा होऊ शकते असं मानलं जात आहे. कार्यकारिणी जाहीर कधी होणार आणि त्याच्यामध्ये तावडे असतील, खडसे असतील, पंकजा मुंडे असतील, बावनकुळे असतील, यांना काय स्थान मिळणार? नाही, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे संघटनेच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जबाबदारी देतो आणि टेंटेटिव्ह अंदाजे उद्या ही कार्यकारिणी घोषित होईल. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती, हे तिन्ही नेते हे साईडलाईनला पडले होते, अखेर त्यांना काहीतरी स्थान देण्यात येणार आहे पक्षामध्ये असं बोललं जात आहे, नेमकं त्यांना काय स्थान मिळू शकतं पक्षामध्ये? गेल्या 5 वर्षात भाजपमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल गुप्तता ज्या पद्धतीने बाळगण्यात येते तेव्हा या राज्य कार्यकारिणीबद्दल सुद्धा एक प्रचंड अशी गुप्तता पक्षीय पातळीवर बाळगण्यात येत आहे. त्याच्यामुळे उद्याच या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल की नेमकं तावडे, खडसे असतील किंवा पंकजा मुंडे असतील किंवा बावनकुळे असतील यांना काय स्थान दिलं जात आहे ते. मात्र एक सूत्रांची माहिती अशी की बावनकुळे यांना राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष त्याच्यानंतरचं जे पद असतं प्रदेश सरचिटणीस जे पक्षामध्ये अत्यंत महत्वाचं असतं तर त्या पद्धतीचं पद बावनकुळे यांना दिलं जाणार आहे. थोडक्यात जे साईडलाईनला पडलेल्या बावनकुळे यांना पक्ष संघटनेत स्थान देऊन नवी जबाबदारी दिली जाणार आहे. मात्र तावडे असतील, खडसे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्याबद्दलचं चित्र अजूनही कुठलंही स्पष्ट झालं नाहीये. बहुधा यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान मिळण्याची शक्यता नाहीये, त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. बघूया प्रत्यक्ष उद्या जेव्हा कार्यकारिणी जाहीर होते तेव्हा कुठकुठल्या गोष्टींचा खुलासा नव्यानं होतो आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद अमित.